मुंबईत मंगळवारी रात्री उशिरा पडलेल्या मुसळधार पावसानं मुंबईकरांची झोप उडवलीये. अनेक ठिकाणी साचलेल्या पाण्यामुळे आणि अंधारामुळे वाहन चालकांना वाहन चालवणेही कठीण होऊन बसले. पश्चिम द्रुतगती मार्गावर अंधेरीतल्या उड्डाण पुलावर बुधवारी सकाळी 3 कारची एकमेकाशी टक्कर होऊन एक विचित्र अपघात झालाय. या अपघातात 8 जण जखमी झाल्याचं समजतंय. मुसळधार पावसामुळे दृश्यमानता कमालीची घटली होती, त्यामुळे हा अपघात झालाय. मुंबईच्या पश्चिम उपनगरात कांदिवली, बोरिवली, दहिसर, अंधेरी, मलाड या परिसरात मुसळधार पाऊस पडतोय. दरम्यान मुंबईत काही दिवसाच्या विश्रांतीनंतर रात्रभर पावसानं जोरदार बॅटिंगही केली आहे. मुंबईतल्या दादर, शिवडी, परळ या भागात रात्रभर मुसळधार पाऊस झालाय. या पावसामुळे शहरातील सकल भागात पाणी भरलं होतं. हिंदमाता परिसरातील रस्त्यावर पाणी साचल्यामुळे रस्त्याला तळ्याचं स्वरूप प्राप्त झालं होतं. आता या भागातलं पाणी ओसरायला सुरुवात झालीय. मात्र चेंबूर, गोवंडी, मानखुर्द मध्ये पाऊस पडत असून या भागात पाणीही साचलंय.